नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिजी क्लासेसवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे जिल्हा परिषद भरतीविषयीची एक महत्त्वाची अपडेट बघा येते येत आहे मित्रांनो जे आहे विभागानुसार जे आहे रिक्त पदांची येते यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो जिल्हा परिषद भरतीविषयीची कुठल्या विभागामध्ये किती रिक्त जागा आहेत ते सर्व जे यादी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तसेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांची कमेंट येत होती की सर जिल्हा परिषद भरतीविषयीची जी जाहिरात आहे ती केव्हा येणार आहे याविषयीची अपडेट द्या तर त्याविषयीची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो की किती तारखेपर्यंत आपल्याला जी जाहिरात आहे ती इथे बघायला मिळू शकते तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर जे आहे तर येथे बघा जे आहे जिल्हा परिषद भरतीची विभागानुसार जे आहे पदं किती निघ निघणार आहेत तर बघा ते इथं दिलेले आहेत मित्रांनो तर सर्वात अगोदर इथे बघा मित्रांनो पुणे विभाग आपल्याला दिसत आहे तर पुणे विभागामध्ये जे आहे ते एकूण दोन हजार सातशे वीस जागा बघा इथे दोन हजार सातशे वीस जागा आपल्याला जिल्हा परिषद भरतीमध्ये येथे मित्रांनो बघायला मिळतील आणि मित्रांनो इथे बघा कुठल्या पदासाठी किती जागा आहेत ते सुद्धा इथे बघा इथे दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट जे आपल्याला इथे मिळत आहे मित्रांनो सर्वात अगोदर बघा कनिष्ठ अभियंता बघा इथे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता विद्युत त्यानंतर बघा यामध्ये विस्तार अधिकारी हे सर्व विस्तार अधिकाराविषयीचे खूप साऱ्या कमेंट आपल्या व्हिडिओमध्ये येतात मित्रांनो सर विस्तार अधिकाराविषयीचे हे व्हिडिओ बनवा आणि त्याची माहिती द्या तर बघा त्याविषयीची सुद्धा बघा येते एकूण जे आहे पुणे विभागामध्ये किती जागा आहेत विस्तार अधिकाऱ्यासाठी तर एक जागा आहे मित्रांनो आणि त्यानंतर बघा ग्रामसेवक तर ग्रामसेवक कंत्राटी पद्धतीने या यांची भरती होणार आहे मित्रांनो तर त्याच्या एकूण चौदा जागा आहेत मित्रांनो येथे दिलेल्या त्यानंतर औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण चौपन्न जा जागा आहेत मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आरोग्यसेवक आहे मित्रांनो पुरुष तर आरोग्यसेवकसाठी बघा एकूण आठशे जागा आहेत मित्रांनो खूप साऱ्या खूप मोठ्या प्रमाणात इथे जागा निघणार आहेत मित्रांनो जिल्हा परिषद भरतीच्या त्यानंतर बघा आरोग्यसेविका आरोग्य सेविका सुद्धा एक हजार तीनशे तेरा जागा बघा इथे आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर विस्तार अधिकारी कृषीमध्ये सुद्धा नऊ जागा आहेत मित्रांनो अशा एकूण पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे मित्रांनो दोन हजार सातशे वीस जागा बघा आपल्याला इथे बघायला मिळतील मित्रांनो पुणे विभागामध्ये त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा खाली औरंगाबाद विभागामध्ये दिलेला आहे तर औरंगाबाद विभाग विभागामध्ये सुद्धा दोन हजार सातशे अठरा जागा बघा खूप मोठ्या प्रमाणात इथे जागा भरती येथे निघणार आहे मित्रांनो आता जिल्हा परिषद भरतीची आणि त्याविषयीची सर्वात महत्त्वाची अपडेट बघा इथे आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे औरंगाबाद विभागामध्ये जे ग्रामसेवक जे आहे तर ग्रामसेवकसाठी एकूण दोनशे सहा जागा बघा इथे आहेत ग्रामसेवकसाठी चांगल्या प्रमाणात इथे जागा निघाल्या आहेत मित्रांनो तुमचा जर अभ्यास चालू असेल तर अभ्यास चालूच ठेवा मित्रांनो आपल्याला जी याची जाहिरात आहे ती आता लवकर बघायला मिळू शकते आणि त्यानंतर बघा इथे कोकण विभागामध्ये सुद्धा दोन हजार त्रेचाळीस जागा बघा इथे आहेत मित्रांनो जिल्हा परिषद भरतीमध्ये आणि त्यानंतर कुठला विभाग आहे तर... हा कोकण विभाग कोकण विभागानंतर बघा इथे मित्रांनो अमरावती विभागामध्ये बघा आपल्याला एकूण एक हजार सातशे चोवीस जागा बघा येथे मिळत आहेत मित्रांनो त्यानंतर एकूण ज्या जागा जा आहेत जा जा तर तेरा हजार पाचशे बावीस जागा ज्या आहेत जा 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 मित्रांनो एकूण सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला जिल्हा परिषद भरतीमध्ये येथे बघायला मिळतील तर ही सध्याची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो आणि बघा आता ही जे रिक्त जागांची यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि याची जाहिरात आहे हीसुद्धा आपल्याला इथे लवकर बघायला मिळणार आहे जर तुम्हाला जर आ, हे फोटोज वगैरे याचा जर पी डी एफ जर पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहे तेथून जाऊन तुम्ही डाउनलोड ते करू शकता मित्रांनो त्यानंतर पा पुढे काय म्हटलेलं आहे तर पुढे बघा आता खूप सारे प्रश्न येतात की सर आपल्याला ही जी जाहिरात आहे जिल्हा परिषद भरतीची आहे कव केव्हापर्यंत बघायला मिळू शकते तर बघा मित्रांनो त्याविषयीचा एक लेख आहे याविषयी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे अगोदरच तर बघा महापालिका जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणूक एप्रिलनंतरच तर बघा जो महत्त्वाचा जो अडथळा होता मित्रांनो आपल्या जिल्हा परिषद भरतीसाठी तो होता या निवडणुकीचा मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे बघा येथे जी ही निवडणूक आहे ती एप्रिलनंतर होणार आहे मित्रांनो आणि एप्रिलनंतर जर ही निवडणूक होणार आहे मित्रांनो तर आपल्याला हे जिल्हा परिषद भरतीविषयीची जाहिरात आहे ती मार्चमध्ये येथे बघायला मिळू शकते मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीच्या वीस तारखेच्या नंतर जी आहे आपल्याला हे येथे जाहिरात येथे बघायला मिळू शकते मित्रांनो कारण जो आहे मा एप्रिल महिना जो आहे मार्च महिना हा पूर्ण खाली आहे मित्रांनो आणि जे एप्रिल महिन्यानंतरच जे यांनी निवडणुकीचं म्हटलेलं आहे तर जी आचारसंहिता आहे ती एप्रिलनंतरच येते लागणार आहे मित्रांनो आणि याविषयीची जी, जी प्रक्रिया आहे निवडणुकीची तेव्हा ते सुरू होणार आणि त्या अगोदर एक महिना खाली आहे तर एका महिन्यामध्ये जे आहे आपल्याला ही जी जाहिरात आहे हे ते बघायला मिळू शकते जिल्हा परिषद भरतीची आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की सर जिल्हा परिषद भरतीची जी जाहिरात आहे ती निघाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या अगोदरच आप आपली एक्झाम होणार आहे का तर नाही मित्रांनो आधी जाहिरात निघेल मित्रांनो त्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरले एप्रिल महिना एप्रिल महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तिथे मिळणार आणि नंतर ही जी निवडणूक आहे हे कम्प्लीट होतील आणि त्यानंतर कुठेच जाऊन तु, तु, तुमची एक्झाम होणार पण मित्रांनो एक्झाम केव्हा येऊ आपल्याला जागेशी मतलब आहे आणि जाहिरातशी मतलब आहे जाहिरात जेव्हा आली तेव्हा आपण फॉर्म भरून टाकायचा एक्झाम तर होणारच जाहिरात आल्यानंतर तर मित्रांनो पहा अशा प्रकारची ही जी अपडेट आहे सध्याची येत आहे तर त्याविषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली आणखी जर तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट करू शकता आपण त्याविषयीसुद्धा एक एक व्हिडिओ घेऊन येऊ तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अशाच अपडेट जर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे धन्यवाद आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे